राज्याची विभागणी। बऱ्याच वर्षानंतर दाविद राजा मरण पावला आणि त्याचा पोरगा शलमोन हा इस्रायलवर राज्य करायले लागला। देवाने शलमोन राजाले दर्शन दिले आणि त्याले सर्वात जास्त काय पाहिजे असे विचारले। जेव्हा शलमोन राजाने बुद्धी मागितली तेव्हा देव त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने त्याले जगातला सर्वात ज्ञानी माणूस बनवले। शलमोन राजा अनेक गोष्टी शिकला आणि तो एक सुज्ञ न्यायाधीश झाला। देवाने त्याले खूप श्रीमंत पण बनवले। शलमोनचा बाप दाविद राजा याच्या योजनेप्रमाणे आणि त्याने जमवलेल्या साधनसामग्रीने शलमोन राजाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले। लोक दर्शन मंडपासमोर उपासना न करता आता मंदिरामध्ये देवाची उपासना आणि बलिदान करायला लागले। देव मंदिरात आला आणि त्याची उपस्थिती त्या मंदिरामध्ये होती आणि देव आपल्या लोकांमध्ये वस्ती करायला लागला। पण शलमोन राजाने दुसऱ्या देशाच्या बायावर प्रेम केले। त्याने अनेक बायाईसंग लग्न करून देवाची आज्ञा मोडली। त्याने जवळपास 1000 बायाईसंग लग्न केलं। त्याच्यातून अनेक बाया दुसऱ्या देशाच्या होत्या। त्यानं आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्या बरोबर आणल्या आणि त्याची पूजा करणे चालू ठेवले। शलमोन राजा बुढा झाल्यानंतर त्याने पण त्याच्या देवतांची पूजा केली। देव शलमोन राजाने केलेल्या कामाच्या बाऱ्यात त्याच्यावर कोपला। त्याच्या ह्या अविश्वासूपणाबद्दल देवाने त्याला दंड दिला। देवाने शलमोन राजाच्या मृत्यूनंतर इस्रायलच्या राज्याचे 2 भाग केले। शलमोन राजाच्या मृत्यूनंतर त्याचा पोरगा रहोबाम हा राजा झाला। रहोबाम हा मूर्ख माणूस होता। इस्रायल देशातले सर्व लोक त्याले राजा म्हणून मान्यता देऊन त्याचा राज्याभिषेक करण्यासाठी एकत्र आले। त्यानं रहोबामकडे तक्रार केली की शलमोन राजाने त्याले खूप परिश्रम करण्यासाठी भाग पाडले आणि जास्त प्रमाणात कर वसूल केला। त्यानं रहोबाम राजाले विनंती केली की त्याच्यापासून कमी काम करून घ्यावे। रहोबामने मूर्खपणाने उत्तर दिले, तुम्हाले वाटले असेल की माया बाप शलमोन याने तुमच्याकडून परिश्रम करून घेतले, पण मी तर त्याच्यापेक्षा अधिक परिश्रम तुमच्याकडून करून घेईन आणि तुमच्या संग कूरतेने वागीन। इस्रायलच्या देशाच्या 10 गोत्राईनं एकत्र येऊन रहोबाम विरुद्ध बंड पुकारले। केवळ 2 गोत्रे त्याच्या संग विश्वासू राहिले। हे 2 गोत्रे मिळून यहुदाचे राज्य बनले। इस्रायल देशाच्या अन्य 10 बंडखोर गोत्रानं रहोबाम नावाच्या माणसाले आपला राजा म्हणून नेमले। त्याने उरलेल्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली आणि त्याले इस्रायलचे राज्य असे संबोधण्यात आले। पण रहोबामने देवाविरुद्ध बंड पुकारले आणि लोकायले पापात पाडले। यहुदाच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात उपासना न करता त्याने आपल्या लोकांसाठी 2 मूर्ती स्थापन केल्या आणि त्याची पूजा करू लागले। यहुदाचे राज्य आणि इस्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले आणि त्याच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या। इस्रायलच्या नवीन राज्यामध्ये सर्वच राजे दुष्ट होते। त्याच्यापैकी बऱ्याच राजाचा वध अन्य इस्रायली लोकांनीच केला जे त्याच्या जागी राज्य करायला पायत होते। सर्व राज्य आणि इस्रायलच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा मूर्तीची पूजा करायला लागले। त्याच्या या मूर्तीपूजेमुळे व्यभिचार आणि बालकाचे बलिदान याचा जास्त समावेश होता। यहुदाचे राजे हे दावीद राजाच्या वंशातील होते। त्याच्यापैकी काही राजे चांगले होते। त्याने न्यायाने राज्य केले आणि खऱ्या देवाची उपासना केली। पण यहुदाच्या राजापैकी अनेक राजे दुष्ट होते। त्याने भ्रष्ट होऊन मूर्तीपूजा केली। त्याच्यापैकी काही राजाने तर स्वतःच्या लेकराचेच पण बलिदान खोट्या देवाईसाठी केले। यहुदाच्या राज्यातल्या खूप साऱ्या प्रजेने पण देवाच्या विरुद्ध बंड करून अन्य देवतांची उपासना केली।